संसदेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांविषयी आवाज उठवणाऱ्या इंडिया आघाडीच्या 146 खासदारांना निलंबित करून मोदी सरकारने हुकुमशाहीचा कळस गाठला आहे. याचा निषेध करण्यासाठी मोदी सरकारच्या हुकुमशाहीच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर इंडिया आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, CPM, CPI, शिवसेना उद्धव ठाकरे, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद सोलापूर पूनम गेट येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद. यावेळी मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार आडम मास्टर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरकारवर टीकास्त्र झोडले. यावेळी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जे 146 इंडिया आघाडीचे खासदार ज्यांचं निलंबन झालं, त्या विरोधात, त्या निर्णयाच्या विरोधात आज देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठी आंदोलनं या ठिकाणी तुम्हाला कलेक्टर ऑफिसच्या आणि हेडक्वार्टरच्या बाहेर होताना दिसत आहेत. आम्ही देखील सोलापुरात सगळी इंडिया आघाडीचे जेवढे अलायन्स पार्टनर्स आहेत, आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. आज विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून सत्ताधारी जो पक्ष आहे, अतिशय अहंकारी पक्ष आहे, त्यांच्या विरोधात त्यांच्या चुकांवर प्रश्न विचारले म्हणून आमच्या खासदारांचं निलंबन केलं. त्यांची एक खासदार म्हणाली की विरोधक जास्त प्रश्न विचारतात म्हणून त्यांचं निलंबन केलं गेलं. या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. म्हणजे एवढे अहंकारी आहेत की त्यांना कोणी काही विचारू नाही. एका लोकशाहीमध्ये कॉन्क्रीट ऑपोजिशन जे असतं ते खूप गरजेचं असतं आणि त्यांच्या पक्षाचेच अनेक जे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी नेहमी जो विरोधी पक्ष आहे त्याला सन्मानाने, रिस्पेक्टनी वागणूक दिली आहे, पण हे मोदीजी होताना दिसत नाही आहे. ही लोकशाहीला खूप मोठा हा खतरा आहे आणि एवढं जर कोण अहंकारी होत असेल तरी लोकशाही कशी टिकेल आणि ह्या देशाच्या गोरगरिबांकडे कोण लक्ष देईल? कारण का एका माणसाला फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर की त्यालाच सत्ता कशी मिळायला पाहिजे, त्यालाच पैसा कसा मिळाला पाहिजे ह्याकडे लक्ष आहे. जेव्हा लोकशाही, जेव्हा संसदेमध्ये सुरक्षेत खूप मोठी चूक झाली आणि त्या ठिकाणी 3 ते 4 लोक शिरली, त्यावेळेस आम्ही फक्त प्रश्न विचारलं त्यांना की हे कसं झालं, ते त्यांना आवडलं नाही आणि म्हणून काही खासदार ते तिथे उपस्थित पण नव्हते, त्यांचं निलंबन झालं. एक लोकसभेची बिल्डिंग मजबूत असताना 20-25 हजार कोटी रुपये खर्च करून नवीन लोकसभा उभी केली आणि त्याचा फुगा असा फुटला, एक सुद्धा अधिवेशन झालं नाही, लोक पार्लमेंट मध्ये घुसले असतात. महाभारतामध्ये जसं कुठली सगळ्याला न्याय देत होती त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे या छोट्या छोट्या पक्षांना सांभाळायचं. असेल तुम्ही बी आहात, आम्ही बी आहात, बोंगलत बसा सगळे. इतकी भयानक परिस्थिती कधी ऐकला?